चार पॅन बोलू वाजले, चार पॅन बोलू वाजले म्हणून समजतो तुम्हाला. ते जे ढाबे वगैरे घेऊन जातो त्यांना, तरी ढाब्यावर जा म्हणते ना ते, त्याला म्हणते जेवायला. की कर्डिल यांच्याकडे आपले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंद होते, त्याला चहा घ्यायला चला, कशा कशाचा निगेटिव्ह करतात, काय करतात, मला वाटतं चुकीचं आहे. त्यांचा प्रसार माध्यम मीडिया आहे. पुढचं वाक्य आहे, सातवं वाक्य आहे प्रसार माध्यम. म्हणजे प्रसार माध्यम म्हणजे तुम्ही ज्या चार बूथवर काम कराल त्या चार बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे, ते टिल्लूवाले पंप त्याने छोटे छोटे फिरतात गावात पोर्टलवाले. आपल्या बूथवर न्यूसन्स तयार करणारे कोण, आपण एवढं चांगलं काम करतो तो असं टाकते एखादं जसं बाबत फुटला गावात. ते चार पाच जे लोक पत्रकार आहे तुमच्याकडे, चार बूथवर कोणकोण कलाकार आहे त्यांना यादी बनवणे, पाच सात लोकांची, ज्या पाच सात लोक चार बूथवर किती राहणार राहणार आहे, एक दोन पोर्टलवाले असतील, एक दोन प्रिंट मीडियावाले असतील, एक दोन इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील, पाच सहा, त्यांना महिन्याचे एक वेळा चार पॅक बोलवा. त्यांनी महाविद्यालय 2024 पर्यंत आपल्याविरुद्ध काही लिहू नये, आपल्याविरुद्ध काही चार पॅक बोलवा. झाले चार पॅक बोलवा म्हणून समजतो तुम्हाला, काही त्यात कमी जास्त तर सुजय विखे आत भेटले. ते जे ढाबे वगैरे घेऊन जातो त्यांना, तर तरी ढाब्यावर जा म्हणते ना ते, त्याला म्हणते जेवायला म्हणतील ना तुम्हाला, का त्यावेळी डब्बेवाले त्याच्याकडं तयार झाले ते, त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कुणाला कोणतीही बातमी त्या चार बूथवरची आपल्या फेवरला आली पाहिजे, आपल्या गृहात नाही. चार बूथचा महाविजय म्हणजे एकही बातमी त्या चार बूथची आपल्या गृहात नाही पाहिजे, आपल्या पॉझिटिव्ह आली पाहिजे, निगेटिव्ह नाही. निगेटिव्हिटी होऊ द्यायची आपल्या बूथवर, चार बूथवर. एखादं काही आपलं केंद्रात काही झालं झालं तिकडं, राज्यात काय व्हायला तिकडं, आपलं बूथ चांगलं आहे, आपल्या चार बूथवर गडबड होऊ द्यायची. भागावर चुकीच्या बातम्या येऊ नये, सकारात्मक बातम्या यावं, काही खरं आहे यात किती सत्यता. मी असंच म्हटलं की बाबा रे, एवढं चांगलं काम आपण करतो, मोदीजींनी 9 वर्षात एवढं चांगलं काम केलं, चंद्रयान त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीनं वैज्ञानिकांनी इतकं मोठं जगातलं मेरिट मिळवलं, आज महिला आरक्षण बिल त्या या राज्याला या देशाला आलं, 33% महिला आरक्षण मिळणार आहे, तरी निगेटिव्ह बातम्या येतात. पत्रकाराशी बसा, त्यांचा सन्मान करा, त्यांना त्यांच्याकडे चहा घ्यायला जा किंवा तुम्ही त्यांना चहा घ्यायला बोलवा, त्यांना खरी वस्तू आहे ती सांगा. शेवटी पत्रकार महोदय हे एक समाजामधलं मोठं स्थान आहे, न्याय या आपल्या व्यवस्थेमध्ये चौथा स्तंभ आहे. पत्रकाराचा सन्मान करणे, पत्रकारांना खरं सांगणे, पत्रकारांना पटवून देणे की बाबा ही चुकीचं कसं आहे, हे खरं कसं आहे, आणि पत्रकाराकडे असलेले इनपुट, पत्रकाराकडे असलेले इनपुट हे घेणे, कारण पत्रकार जे सांगतात ते बऱ्यापैकी खरं सांगतात समाजातलं, आणि त्यामुळं पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा. आणि चार बूथ जे दिले आहे मी त्यांना, त्यावर जे पत्रकार महोदय आहेत त्यांचं मत घ्या, या बूथवर लोकांचं काय म्हणणं आहे, या बूथवर काय म्हणणं आहे. शेवटी पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचं मत बदलवू शकतात, मन बदलवू शकतात, किंवा ते एक मतदार आहेत. शेवटी पत्रकार एक मतदार आहे, त्याला मत मागण्याकरता जायला काय अडचण आहे, त्यांच्याबद्दल कशाला तुम्ही बायस वागताय, तुम्ही जातच नाही, विचारणारच नाही, त्यांना त्यांचं मत घेणार नाही, समाजात काय सुरू आहे विचारणार नाही, या पद्धतीचा सल्ला मी दिला, त्याच्यात कुठलंही वाईट नव्हतं. आता तुम्हाला मी पत्रकार परिषद संपल्यावर म्हटलं चहा घ्याल चला, यात काही वाईट आहे. काल मी नगरमध्ये असंच म्हटलं की कर्डिल यांच्याकडे आपले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंद होते, त्याला चहा घ्यायला चला, कशा कशाचा निगेटिव्ह करतात, काय करतात, मला वाटतं चुकीचं आहे. एखाद्या घटनाच घडली नाही, त्या घटनेच्या बातम्या येतात, छोटे छोटे न्यूज पोर्टल त्या ठिकाणी त्या बातम्या चालतात, कारण त्यांना माहिती पूर्ण नसतं. आपलंही मत आलं पाहिजे ना, जर उद्या आपण एखादी बातमी निगेटिव्ह केली, आमचा काही मत नाही, तुमचा अधिकार आहे, पत्रकारांचा अधिकार आहे, मीडियाचा अधिकार आहे, पूर्ण स्वातंत्र्याचा, पण आमचं मत त्याच्यावर काय आहे हे सुद्धा गेलं पाहिजे. जर मतच जाणार नाही तर एकतर्फी जाईल असं मी त्या ठिकाणी म्हटलं आहे, त्यामुळं मला वाटतं यात काही गैर नाही.